संचारबंदीमध्ये तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेऊन शासनाने काही नियम आखून दिले आहे. मात्र अकोला शहरातील काही बँकांमध्ये या नियमांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली होताना दिसून येत आहे. असाच काही प्रकार विदर्भ न्यूजच्या कॅमेरासमोर दिसला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र तथा राज्य शासनाच्या वतीने काही सूचना दिल्या व काही नियम आखून दिले की जेणेकरून हा आजार एकमेकांपासून पसरणारा असल्याकारणाने सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवूनच आपले दैनंदिन कार्य करावे. तसेच जे अत्यावश्यक सेवा देणारे आहेत त्यांनाही नियमाच्या चौकटीत राहूनच काम करण्याचे सांगण्यात आले. मात्र अकोला शहरात काही बँकांमध्ये नियमांचे उल्लंघन पाहायला मिळाले, ज्यात अकोला येथील गांधी चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र, ओपन थिएटर येथील बँक ऑफ इंडिया, टावर चौकातील बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये शासनाने जे सोशल डिस्टन्सिंग सांगितले आहे त्याची फार पायमल्ली झाल्याचे निदर्शनात आले आहे. या संदर्भात विदर्भ न्यूजला ही माहिती देण्यात आली. विदर्भ न्यूजकरिता अकोला येथून नंदगोपाल पांडे.